वंचित बहुजन आघाडीची हवा असली तरी ही आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आहे असा हल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चढवलाय. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी ते आले असता बोलत होते, वंचित आघाडीत जाऊन सत्ता मिळणार नाही, सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या, अन्यथा जिथं आहात तिथंच राहा असा टोलाही त्यांनी लगावला. आठवलेंनी राहुल गांधींवरही टीका केली, काँग्रेसला 200 जागा मिळणार नाहीत आणि राहुल गांधी पंतप्रधान बनू शकणार नाहीत असंही आठवलेंनी म्हटलंय. वंचित आघाडी जी आहे, हे वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित होणारी आघाडी आहे. या वंचितांना सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या, सत्ता नको असेल तर तिथं त्या ठिकाणी राहा. त्यामुळं या ठिकाणी सत्ता मिळवायची असेल तर मला सोबत यावं लागेल आणि आम्ही सगळ्या जातींना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत. बार आप लोग कोशिश कर रहे हैं लेकिन आप 70 राष्ट्रीय के ऊपर नहीं जा सकते. जब तक कांग्रेस पार्टी 200 के ऊपर नहीं जाएगी तब तक राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनने का मौका नहीं है. और ये महागठबंधन वाले इतने लोग हैं, इतने लोग हैं, हाथ ऊपर करके सबको दिखा रहे हैं कि हम सब एक है, लेकिन हर राज्य में इनकी अलग अलग सूर है, अलग अलग ये लड़ रहे हैं.